नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगन बाडा प्लस सर स्वागत करतो. मित्रांनो, शेतीची निष्ठा आणि शेतकरी हीच प्रतिष्ठा हे आपलं ब्रीदवाक्य आहे. आणि आत्ता आपण आलमरियंटी या प्लॉटमध्ये आहे आणि याच्यामध्ये या प्लॉटमध्ये 17,000 रोपांची संख्या आहे आणि हा 47 दिवसाचा प्लॉट आहे. तर यामध्ये बघा, सेटिंग आणि कळी अवस्था या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आत्ता आपण दुधाळवाडी याच ठिकाणी आहे आहोत आणि असा हा तुम्हाला दिसतो आहे प्लॉट. आणि याच्यामध्ये बघूयात, आणि हे त्याच्यातली मिरची आहे. हे 47 दिवसाच्या प्लॉटमधली ही मिरची आहे, जस्ट आत्ताच तोडली. तर बघूयात याला वळीनुसार सेटिंग वगैरे या सर्व गोष्टी. तर ह्या वळीची सुरुवात बघा, तर सुरुवातीच्या झाडाला या ठिकाणी 3 आहेत मोठ्या आणि वरती सेटिंग अवस्था, आणि हे सेटिंग व्हायला लागलेलं कळी अवस्था. त्याच्यानंतर हे पुढचं झाड, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे ही जी फांदी आहे ही त्याची सब ब्रँच आहे, आणि ही सब ब्रँचची मूळ झाडा इतकी लांबली आहे. आणि त्यालासुद्धा बघा, कळी सेटिंग अवस्था आणि हे इतक्या मोठ्या प्रमाणावर सेटिंग, आणि ही त्याची कळी अवस्था फुल अवस्था. त्याच्यामध्ये उमललेलं फूल बघायला मिळत नाही. तर हे जे आहे, तर याला आपण काढून बघूयात, जे आपण ब्लॅक थ्रिप्ससाठी जे काढलं, तर याच्यामध्ये सुद्धा ब्लॅक थ्रिप्स नाही. आणि हे असंच पुढं गेल्यानंतर हे बघा, सेटिंग अवस्था आणि याच्या सब ब्रँचेस इतक्या आहेत, इतक्या सब ब्रँचेस आहेत की खालून निघालेला जो फोटो आहे, हे जो फोटो आहे तो बघा, हा इतका जबरदस्त फोटो आहे. आणि त्या फोटव्याला मोठ्या प्रमाणावर कळी सेटिंग अवस्था तुम्हाला बघायला मिळते. आणि त्याच्या समोरचं हे झाड, तर ह्याच्यामध्ये बघा, तर प्रत्येक झाडाला इतका जबरदस्त फोटो आहे. असं नाही की, आणि हे झाड बघा, असं नाही की तुम्हाला एक दोन मी आलमरियंटीची झाडं दाखवते. तर ही इतकी जबरदस्त साहेबांच्या टेक्नॉलॉजीमुळे, साहेब सांगतात की कोणतीही व्हरायटी आणा, त्याला मी माझ्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर तुम्हाला यील्ड काढून द्यायचं हे माझं काम राहील. आणि फक्त तुम्हाला ओळीनं दाखवते, ओळीनं झाडं दाखवते मी. तर अशा प्रकारे पुढं, आणि ॲक्च्युली तुम्हाला पुढचं सांगायचं म्हणजे, हे जे क्षेत्र आहे, रान आहे, ह्याच्यात तुम्हाला माती जास्त दिसते का दगडं जास्त दिसते ते हा तुम्ही जो विचार करा. पूर्ण असं इथं थोडं नाही तर पूर्ण दगडाचंच रान आहे. या दगडाच्या रानामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर सेटिंग, कळी अवस्था या सर्व गोष्टी साहेबांनी येथील शेतकऱ्यांना करून दिलेत. हे 17,000 रोपांचा हा प्लॉट आहे. तर प्लॉटमध्ये तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं साहेबाच्या टेक्निकमुळं करपा वगैरे कुठल्याही प्रकारच्या गोष्टी यामध्ये साहेबांनी येऊ दिल्या नाहीत. तशा प्रकारचे स्प्रे दिलेत. आणि याच्यामध्ये म्हणावं गेलं तर माती तुम्हाला दिसते का सांगा, माती अजिबात नाही, फक्त दगड आहे. आणि दगडामध्ये लावलेल्या रोपांना ही क्वालिटी आणली, तर मग बाकीच्या इतर एकदम सॉफ्ट मातीमध्ये अजून प्लॉट चांगला येऊ शकतो. आणि हे पूर्ण पूर्ण दगड आहे. अशा दगडामध्ये सुद्धा इतका जबरदस्त प्लॉट आणणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आणि ब्लॅक थ्रिप्स रहित, म्हणजे ब्लॅक थ्रिप्सच नाही याच्यावरती. तर हे बघा, हे पान वाऱ्यानं आपटून अशा प्रकारे झाले, तर वारं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मागच्या काही दिवसात होतं. आणि या झाडावरचं बघा, हे सेटिंग वरच्या कळी अवस्था, सेटिंग अवस्था या अवस्था आहेत. आणि याच्यामध्ये बघा, हा प्लॉट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि टेक्निकल नॉलेज घेत राहावा, व्हिडिओ शेअर करत राहावा. आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो, 10 तारखेचा जो वेबिनार होणार आहे, त्या 10 तारखेच्या वेबिनारसाठी सगळ्यांनी तयार राहायचं आहे. आणि ज्यांनी कोणी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्यांनी वरती तुम्हाला जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती जाऊन, किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर मला व्हॉट्सअप करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ज्यांना टोमॅटोमध्ये आणि शिमला मिरचीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढायचं आहे, आणि ज्यांना खरंच शेतीमध्ये एक उत्तुंग भरारी घ्यायची आहे, त्या लोकांनी हा वेबिनार करणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. वेबिनार केलाच पाहिजे. वेबिनारमध्ये तुम्हाला अतिशय
महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या जाणार आहेत, शिकवल्या जाणार आहेत. त्यामुळं सगळ्या गोष्टी इथं सांगणं अशक्य आहे. त्याच्यामुळं तुम्ही वेबिनार करा, वेबिनारमध्ये तुम्हाला समजून जाईल की खरंच एकरी 100 टन निघतं का, आणि ते काढण्यासाठी किती कष्ट आणि एकदम कमी पैशामध्ये. असं नाही की 100 टन काढते म्हणजे अतिशय जास्त खर्च होतो, कमी खर्चामध्ये टेक्निकली स्किल वापरून हे सर्व करायचं आहे. त्यासाठी वेबिनार करा आणि असेच माहिती घेत राहा. धन्यवाद.